नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडा. पडोली येथील यशवंतनगर येथे मागील 20 वर्षापासून रेल्वे लाईन परिसरात जवळपास 100 ते 150 कुटुंबातील 500 ते 600 मजूर राहतात. मात्र या मजूर वस्तीत कुठलीच मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, वीज नाही, रस्ते नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. मजूर कुटुंब जीवमुठीत घेऊन जगतात. पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते. घाणेरड्या पाण्यामुळे जीवघेणे आजार वाढत आहे. वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण होत नाही. रस्ते नसल्यामुळे येणे जाणेही जड होत आहे. त्यामुळे या झोपडपट्टीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी परिसरातील सुरेश मदनकर, विजय प्रजापती, बाबूलाल पटेल, अनिता पटेल, विशाखा नैताम, सूरज साहू, सोहन कोटरिया, बिमला कोटरिया, पंचराम चनाप, प्रमोद मेश्राम, कुशलराम निषाद या नागरिकांनी केली आहे. माझं नाव सुप्रिया नितीन सुनारकर आहे. आम्ही 150 ते 200 वस्ती घराची वस्ती आहे. आम्हाला लाईन सुद्धा नाही आहे, नळ सुद्धा नाही आहे आणि रोड सुद्धा नाही आहे. लहान लहान पोरं इथं शाळेमध्ये जाते आणि झोपडी बांधून सर्वे राहते. कड्या कुड्याची झोपडी आहे आणि इकडे सर्प विश्व डुकडं गिकडं सगळी जंगली वस्ती असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होते. आणि इकडे लाईन पण नाही आहे, नळ पण नाही आहे, रोड पण नाही आहे. आम्हाला गरजेची आवश्यकता आहे, फक्त लाईन, नळ, रोड आम्हाला हे गरजेची आवश्यकता आहे. एवढीच माझी मागणी आहे. चिखल होतो आणि पाणी आणण्यासाठी तो पण त्रास होतो. पोराबारांची तब्येत खराब होते पाण्यामुळं. पाण्याची समस्या पहिले मांडावी पाहिजे. आणि लाईट तर आहेच नाही. लाईट 20 वर्ष झाले आम्ही अंधारात राहत आहोत. आमची मुलं शिकत आहे, शिक्षणाचा त्यांच्यावर बहुत असर पडून राहिला आहे. वेळोवेळी लाईट नाही, अंधारामध्ये अभ्यास कसा करणार, हे पुरी समस्या या आमच्या झोपडपट्टीमध्ये आली आहे. आमच्या इथं कमसे कम 2000 घराची वस्ती आहे आणि त्याच्यामध्ये 500-600 लोक समाविष्ट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला लाईन आणि पाणी आणि जायसाठी रस्ता हे करणे बहुत गरजेचं आहे. त्यांना बिमार पडून राहिले आणि पाणी प्रदूषण होत राहिलं. कारण पाण्याचा आम्ही छोटा छोटा गड्डे करून त्याच्यातलं पाणी पिऊन राहिलं. त्याच्यासाठी आम्हाला पिण्याचं पाणी आणि बिजली आणि रोड याची व्यवस्था करून द्यावी. सगळ्यांना हे आमचं हे काम पूर्ण करून द्यावी हे आमची विनंती आहे. सरकारी दवाखाने मी ऍडमिट की, उसको डेंगू मलेरिया सब हो गया. डॉक्टर ने तो बोल भी दिया था कि वो नहीं बचेंगी करके. फिर भी अभी वो थोड़ा सी ठीक है, घर में आ चुकी. भगवान की कृपा से अभी वो ठीक है. पानी की वजह से, पानी की इतनी मुश्किल है हमारे इधर में कि वो कुएं का पानी भी नहीं पी सकते हम लोग. वो कुएं की वजह से सब लड़की यहाँ पे बीमार हो रही है. मेरा नाम प्रीति इलमकर है, लड़की वंशिका इलमकर. डॉक्टर साहब मैंने बोले मलेरिया डेंगू सब उसको हो गया. बोले अभी तेरे मतलब उसका बुखार ने क्या सिर में गया. बोलते पानी का इन्फेक्शन, पानी का पूरा पानी का इन्फेक्शन हो गया. इधर में कुएं का कोई साफ सफाई नहीं, कुछ भी नहीं, सिर्फ गंदगी है इधर में. पाउडर सब जगह में गंदगी और बीच में कुआ है. कुएं की वजह से सब लड़कियां इधर की बीमार हो रही है. इनकी लड़की तो मर भी चुकी है. क्या नाम था? जोशना चुनारकर. सुप्रिया चुनारकर की लड़की तो मर ही चुकी है. वो तो गुजर चुकी है. दो साल हो गए उस लड़की को गुजर. अभी मेरी लड़की कल इन्फेक्शन की वजह से पूरे पानी का परिचय देता आपको साहब कि मेरा नाम है शेख मुबारक शेख अजीत. महात्मा गांधी तंटा मुक्ति माजी अध्यक्ष दुर्गापुर. आप मेरे मुझे कुछ दिन में जो यहाँ पर रेलवे लाइन का मुझे केबल लाइन का काम मिला है, 22 तारीख से मैंने शुरू किया. अब खुद ही मैं पानी पीने के लिए आया हूँ इधर, तो देख रहा हूँ कुएं में पानी था. कुएं के पानी से बेचारे पी रहे, मैं भी पी रहा हूँ, पिया हूँ वहाँ पर. जब देखा हूँ पूरे अंधेरे में रह रहे. आज कम से कम यहाँ से लेके 500 से 600 लोग आज सब बेचारी सब समाज की रह रही है. छत्तीसगढ़ी से लेके हिंदू से लेके मुस्लिम हर समाज के मोहब्बत से रह रहे हैं. लेकिन इनको पानी नहीं, लाइट नहीं, ना रोड रास्ता नहीं है चलने के लिए. आज उनके बच्चे देखा, छोटे से लेके बच्चे बेचारे अंधेरे में चल रहे. जवान जान बच्चियां हैं, उनकी भी इज्जत हो जाएंगी. या एक तो सांप बिच्छू से मर जाएंगे और या एक तो फिर उनकी पढ़ाई नहीं हो रही. इन लोगों का यह इतना बुरा हाल है. जब मैंने देख लिया तो मुझे बहुत बुरा लगा. तो हम लोगों ने ऐसा पत्रकारों को बोले है, तो बेचारे पत्रकार भी आ गए उन्होंने एक बात के ऊपर. और हमारे ये इन लोगों की जो समस्या है, आज हमारे जो ठेकेदार है, जो दो जने हमारे अख्तर भाई और गुलजार, इन्होंने दोनों ने मुझे लाए हैं. इसलिए
आज मैंने इनकी समस्या सुना हूँ, क्या भाई लाइन नहीं है जी हमारे को कुछ नहीं, ठीक है बोला मैं आप लोगों को लाइन और ये हमारे पत्रकार के जरिए आपको लाइन भी मिल जाएगी और पानी मिलेगा और रोड मिलेगा, ऐसा मेरा इतना कहना है। क्या भाई आज गरीबों को जो बेचारे मर रहे हो आज 15-20 सालों से अंधेरे में मर रहे, 500 से 600 लोगों की बस्ती है पूरी, यहाँ से लेके और आगे है थोड़े घर, ये छत्तीसगढ़ है जहाँ जहाँ बेचारे काम मजूरी मिलती वहाँ वहाँ घर बना के रह रहे हैं, सभी समाज के नागरिक रहते हैं, वो लोग सब मजूरी करते हैं। हमारी मांग इतनी है कि इनको सिर्फ लाइन चाहिए और पानी चाहिए और रोड चाहिए, मैं तीन काम पहले हमारे इन लोगों की इतनी कहना है कि हमारे को बिजली चाहिए और रोड दिला देना चाहिए, बस इतना ही बोल के मैं बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद जय हिंद जय हिंद। माझा चंद्रपूर न्यूज साठी हनीफ शेख घुगुस। अशा काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा, भेटूया पुढील बातमीपत्रात, धन्यवाद।